कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. दीपक केसरकर यांच्या विरोधात लढण्यावरती भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब हे ठाम आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्या बैठकीसाठी विशाल परब यांना मुंबईत निमंत्रण दिले आहे. विशाल परब हे रात्रीच तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी टाळण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या संकटमोचकच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपणच सक्षम उमेदवार असल्याच्या भूमिकेवरती विशाल परब ठाम आहेत. सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला विशाल परब यांनी दांडी मारली होती. दीपक केसरकर यांच्या विरोधात आणखी एक बंडाचे निशाण दिसून येत आहे. भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक घेण्यात आली आहे. सिंधुदुर्गात दीपक केसरकरांच्या विरोधात बंडखोरी होणार हे अटळ असल्याचे आता बोलले जात आहे. माझं मन नक्कीच नवी भरारी घेण्यासाठी मला बळ देईल.